तू बुद्धी दे तेज केलेवन न्यूज प्रस्तुत सन्मान श्री शक्तीचा महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहता सर्व आधुनिक वैद्यकीय उपचार सुविधा एकाच छताखाली सर्व महत्वाच्या आजारांवर अत्याधुनिक उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सेवेसाठी मैड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल राहता मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ चोवीस एकतीस चौदा हिरो कंपनीचे अधिकृत डीलर साईराजे हिरो शोरूम आता आपली आवडती हिरो सगळ्यांपेक्षा कमी किमतीत आता सर्वात मोठी रेंज फक्त हिरो कडे एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस शेहेचाळीस त्रेसष्ट तेहतीस प्रायोजक सुरेश शेठ मुंडलिक सेरा सोने व चांदीचे दागिने तयार करून मिळतील प्रोपरायटर प्रशांत शेठ मुंडलिक राहता मोबाईल नंबर सत्यात्तर पंचाहत्तर त्रेपन्न एक विश्वसनीय पेढी मे नंदकुमार मोहन शेठ नागरे सरा संपर्क प्रितेश नंदकुमार नागरे मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा अकरा नव्वद एक्क्याण्णव ती आहे म्हणून सारे विश्व आहे ती आहे म्हणून सारं घर आहे ती आहे म्हणून सारी नाते आहेत आणि केवळ ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे अशी माझी आई नमस्कार मी किरण बाबळे आपण सर्वांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण अशा महिलेशी गप्पा मारतोय जी माझी आई आहे आणि आमच्यासाठी तिने इतकं काही आयुष्यात केलं आहे तिच्याशी गप्पा मारण्यासाठी म्हणजे आज महिला दिनांमध्ये इंटरव्ह्यू घेण्यासाठी म्हणजे मुलाचं काळीज हिलावणारी गोष्ट आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून माझी आई जेव्हापासून मी लहान आहे लहानपणापासून ती तसंच कष्ट शेतात करते सण वार ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टी ती न पाहता ठिकाणी येते कष्ट करते आणि आमचं कुटुंब चालण्याचा ती नक्कीच प्रयत्न करत असते अशा महिलेशी आपण गाप्पा मारतोय तर माझे नाव अनिता सुहास वाबळे महिला दिनानिमित्त आज सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा मी दररोज शेतात सकाळी उठले का आपलं आवरलं का दररोज काम करणं काही ना काही चालू राहतं तर आता हे धणे वगैरे पालक वगैरे गावरान सगळं शेपू कोथंबीर दुधी भोपळे घोसाळे दोडके गवती चहा प्लस पपाया हे सगळं आम्ही विकत असताना सेंद्रिय खताचा भाजीपाला सर्व राहतो आणि पिकलेला माल बाहेर भाव भेटत नाही म्हणून आम्ही स्वतःच काढणार स्वतःच विकणार आणि वीस पंचवीस रुपये किलो जातात आणि खायला पण गोड असतात त्याच्यामुळं गिरायकं घरी येतात दहा पंधरा वीस किलो घरी घेऊन जातात भाजीपाला पण तसाच आहे सेंद्रिय खातात लाटल्यामुळं चौकशी करतात आणि घेऊन जातात परत शेवग्याच्या शेंगा वगैरे घोसाळे दोडके सगळं सग्ड़ सगळं प्रकारचा भाजीपाला घरचा राहतो लसूण कांदी आता संत्री लावलेली आहे सीताफळं लावलेली आहे आता आज पुढच्या वर्षी फळं चालू होती त्याचे आंबा आहे आता आंब्याला बारा आला, बार आला ह्या वर्षी दोन वर्ष झाले याला म्हणजे काही ना काही काही ना काही चालूच राहतं शेतकऱ्याचं पण कष्टाशिवाय काही मिळत नाही कुठंच कष्ट जर केले आपण तर त्याचं फळ नक्कीच मिळतं आणि माझ्या मुलाबाळांसाठी हाच आशीर्वाद माझा मोलाचा आहे त्याच्यामुळं मग आपल्याला करणं गरजेचं आहे आणि आपल्याला होतं आणि आईवडील पण माझे शेतकरी कुटुंबातले होते त्याच्यामुळं मला पण ती सवय लागली लहान मुलं असताना पण सासरे पण म्हणजे घ सरपंच वगैरे होते गावात आणि दरारा होता त्याच्यामुळं मग दोन तीन वर्षे लहान मुलं असताना नको जाऊ म्हणायचे बाई मग नंतर मुलं थोडे मोठे झाल्यावर कामा यायला लागले शेतात तर मग पहिले ऊस वगैरे सगळं राहायचं जास्त ते पिकं राहायचे पण मग आता ते न करता आपण सगळे फळबाग वगैरे हे लावल्यामुळं थोडे कष्ट राहतात जास्त कष्ट राहतात पण करावत लागतातच आता आम्ही काय केलं आहे इस्रायल पद्धतीची शेती केली आहे साडेतीनशे ते चारशे केशर आंबे लावले श दीडशे संत्री लावले आणि दीडशे गोल्डन शेताफळ लावलेले आणि त्याच्याकडाकडाने नारळ वगैरे साठ सत्तर नारळाची झाडं लावलेले आणि पाण्याच्या दृष्टिकोनातून ड्रीप पद्धतीने शेत ठिबक सिंचन पद्धतीने शेती केलेली आहे आणि त्याच्या खाली प्लस ड्रीपच्या खाली संत्रीच्या याच्यात कोथंबीर पालक शेपू मेथी वगैरे सगळं म्हणजे भाजीपाला निघतो त्याच्यात काही ना काही हां काही विकत आणायची गरजच पडत नाही आम्हाला ना, म्हणजे सगळं घरचं राहतं आणि त्याच्यातून जे राहील ते बाजारात पण जातं शावगाच्या शेंगा वगैरे म्हणजे माल चांगला असल्यामुळं क्वालिटी चांगली असल्यामुळं भरपूर माल जातो दोन ते तीन हजार रुपयाचा माल जातो सरासरी गुरुवारी आणि असा सात आठशे रुपयाचा जातो दररोजचा म्हणजे मालाला आवक चांगली आहे आणि बाहेर पाच रुपये चार रुपये किलो मग तो नाही परवडत आपल्याला त्याच्यामुळं आपण जेवढा घरगुती विकण्याचा प्रयत्न करतो मंडईमध्ये जातो मंडईमध्ये पण जातो भाज्या पपाया वगैरे आपल्या आणि भाजीपाला हा गुरुवारी राहतो जास्त मग गुरुवारी गिराईक राहतं त्याच्यामुळं जातो टापाटापा आणि गावरान रताळं पण लावली होती पांढरी रताळं पण लावली होती आत्ता गेली आता आता पुन्हा परत लावली आहे मग ती आता दोन अडीच तीन महिने चालू होतात महिला दि दिनानिमित्त मी प्रत्येक बायांना बाय बायकांना सांगू शकते की आपला जन्म कोणत्याही घरात जरी झाला तरी आपल्याला ते घर आपलं चांगलंच असतं आणि त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करणं गरजेचंच असतं देव काही कुणाला मग वाटतं मी आपसारा व्हावा हो, मी नटी व्हावं हो, आमकं व्हावं हो, तमकं व्हावा हो। पण नाही जे आहे त्याला आपलं समाधान मानणं आणि आपल्या कष्टाला फळ आपण केलं तर ते त्याचं फळ जरूर मिळतं आणि पैसे पण मिळतात आणि त्या समाधानाने आपण खाऊ पिऊ शकतो आणि असे लाबाडी झुबाडी करणं काहीच उपयोगाचं नाही आहे पण जे सत्य आहे ते टिकतं आणि आनंदाने टिकतं ते आता जन्म कोणत्या घरात झाला ह्याच याच्याशी काही नाही पण देवाकृपाने आपल्याला सगळं आनंदी ठेवतो आणि आपण आनंदी राहून कष्ट किती केलं तरी आनंदी चेहरा ठेवला पाहिजे तिथं सगळ्यात लक्ष्मी नांदते आपण जर काम थोडं करणे आणि चेहरा सोडून देणे ते कुणासाठी करतो आपण आपल्याच मुलाबाळांसाठी बाळांसाठी करतो ना आपले मुलं बाळं आज नातू वगैरे त्यांच्यासारखा आनंद नाही आपण त्यांच्यामध्ये खूप आनंदी आहे आणि परमेश्वराला हीच विनंती करते मी की सगळ्यांना सुखी ठेवा आणि कष्ट करा कष्टानेच पैसा मिळतो आणि तो टिकतो पण आणि सगळ्यात समाधान हेच आहे आपण मानलं तर समाधान आहे आपण जर मानलं नाही ना तर का कुठं समाधान भेटणार नाही सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा आपण आत्ता ज्यांचं मनोगत ऐकलं ती माझी आई होती आणि थोडक्या शब्दात तिने आपलं मनोगत व्यक्त केलं ती खरं नको म्हणत होती मात्र मुद्दाहून तिला बोलायला लावलं आणि खरं मी इतक्या महिलांची इंटरव्ह्यू घेतो मात्र माझी आई किती कष्ट करते हे मला माहिती आहे कारण मी जेव्हा लहान असायचो ना त्यावेळेस माझी आई उपर्यंत मी माझं घर पूर्ण साफ करून ठेवायचो आणि खूप गरिबी दिवस काढलेत आज तरी दिवस चांगले वाटत असले तरी ते दिवस कधीच विसरता येऊ शकत नाही कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक गेलेला काळ वाईट काळ असतो येणारा काळ नक्कीच चांगला असावा आणि आम्ही खूप समाधानी आहोत यातच खरं मला सांगायचं आहे माझ्या कुटुंबात माझे आई वडील आहेत माझा भाऊ आहे माझ्या वहिनी आहेत माझी पत्नी आहे माझा मुलगा श्रीहरी आहे आणि हे छानचं कुटुंब हे शेत म्हणजे आमची लक्ष्मी आहे आणि या लक्ष्मीची खरी लक्ष्मी माझी आई आहे एवढंच मी या ठिकाणी सांगेल तो नमस्कार कार्यक्रमाचे प्रायोजक डॉ मइड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहता सर्व आधुनिक वैद्यकीय उपचार सुविधा एकाच छताखाली सर्व महत्वाच्या आजारांवर अत्याधुनिक उपचारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सेवेसाठी मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल राहता मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ चोवीस एकतीस चौदा हिरो कंपनीचे अधिकृत डीलर साईराजे हिरो शोरूम आता आपली आवडती हिरो सगळ्यांपेक्षा कमी किमतीत आता सर्वात मोठी रेंज फक्त हिरो कडे एक वेळ अवश्य भेट द्या मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शेहेचाळीस त्रेसष्ट तेहतीस प्रायोजक सुरेश शेठ मुंडलिक सेरा सोने व चांदीचे दागिने तयार करून मिळतील प्रोप्रायटर प्रशांत शेठ मुंडलिक राहता मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणावीस पंचाहत्तर त्रेपन्न एक विश्वसनीय पेढी मे नंदकुमार मोहनशेठ नागरे सराव संपर्क प्रितेश नंदकुमार नागरे मोबाईल नंबर पंचाण्णव अकरा अकरा नव्वद एक्क्याण्णव